सोन्यासारख्या जावयासाठी स्पेशल जेवण. अवनी बसा बसा. पप्पा तुम्ही बिबसा की? नाही नाही आधी तुमचं होऊ दे. मी आणू बघा काय काय मिक्स भाजी आहे, बटाट्याची भाजी आहे, स्पेशल वरण केलंय वरण आणि पुरी पण आहे. जेवा जेवा जेवा. हे काय मम्मी आमच्या दोघांना पितळाची ताट आणि ह्या दोघांना साधी ताट. अवनी हे घे. अगं था मंजू. मामी तुम्हाला अजून काही मदत हवी आहे का वाढायला? प्रशांत करेल ना मदत. त्याच्या स्वतःच्या हातांनी. वय मामी तू बस जेवायला, मी वाढतो की माझ्या हातानं. तुम्ही कशाला यांना कशाला उगाच तरास? आमच्या अंजीचे पाहुण्यात तुम्ही. तुम्ही बसा मी हाय ना वाढायला. घ्या यांना वरण वाढायला विसरले बघा. वाढते. बहुतेक अंजूला मागचं काहीतरी आठवतंय. हो ना अंजू? मम्मी तुझ्या हातनं चुकून पशाच्या हातावर वरण सांडलं होतं का आधी? नाही ग कधीच नाही. तुझ्या पप्पांची शपथ. मला असं का वाटतंय की आधी घडलंय का घडणार आहे? प्रशांत याआधी असं काही घडलंय का रे? नाही ग नाही नाही असं कधीच काही घडलं नाही. आणि काय अवने मी आमच्या यांची शपथ खोटी घेईन बाई ग. खोटी घेतली तर पप्पा. मामींनी मामांची चक्क खोटी शपथ घेतली. किती विचित्र आहेत ना मामी. माल नाही पटलं हे मामींचं. असं खोटी शपथ घेणं चांगलं नाही. उगाच मामांना त्याचा त्रास झाला तर. बहिणी काही नाही होणार मामांना. ते म्हणतात ना शापाच्या गायीने कावळा नाही मरत. अवनी अगं कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही असंय ते. हो का? तेच ते कावळ्याच्या शापाने वगैरे. म्हणजे मामी कावळा आणि मामा गाय वय. बर किती वेळ अजून? बस निघू स्वामी बहिणी. अंजू जरा मामीं बरोबर आत थांबली का? अवती देवाचा आशीर्वाद घेतीये ती आली की निघू स्वामी. बर माझ्या समध्या टाफावर पाणी फिरवलं या पशानी आणि अवनीनी. पण याचा अर्थ मी हरले असा होत नाही. या आशा ढवळेचा खरा डाव आत्ता सुरू होणार आहे ज्याच्यात समधेच मोरे चितपट होणार आहेत.
अंजी अंजे पोरी लई सहन केलंस ग तू, एवढ्या मोठ्या अपघातातून वाचलीस, देवाचीच कृपा म्हणायची. आता फकस्त एकदा मागच समजा आठवलं ना तुला म्हणजे झालं. वय ना मम्मी, मी बी तीच प्रार्थना करते देवाकडं, मला समजा आठवू दे. एक विचारू का ग, तुला तुझ्या लग्नातलं काय बी आठवत नाही? म्हणजे ऐभवरानी मंगळसूत्र हातात धरलं, हा तुझ्या गळ्यापर्यंत नेलं, तेवढं तरी? हा ते आठवते थोड थोड, पण त्यानंतरच ना आठवत मम्मी. नाही का? बर, पण असं काय विचारतेस तू? काय नाही ग, ऐभवराव लई बारीक झालेत गे, आणि हल्ली पाहिलंस का तू, गप गपच राहतेत. लग्न बहुतेक मानवलं नाही त्यांना. अग मम्मी असं काय बोलते तू? हांजे हांजे अग बाळा, हे मंगळसूत्र असत ना हे म्हणजे पावित्र्य, दोन्ही आत्म्यांच मिलन. मंगळसूत्र म्हणजे म्हणजे एक बंधन, एक नवीन सुरुवात. अग लग्नात हार नसल, माणसं नसतील, गुरुजी नसतील, आई बाप नसतील तरी बी चालल, पण ह्या मंगळसूत्राशिवाय लगीन पार पडत नाही. एकदा का मुलांनी देवासमोर आपल्या गळ्यात हे मंगळसूत्र घातलं ना की लगीन झालं, मग समाज बी ते लगीन मान्य करतो. इतकी महत्वाची गोष्ट तुझ्या ध्यानात कशी नाही गाली? कदाचित म्हणूनच हे लगीन ऐभवरावांना मानवत नसल. मम्मी अग काय करू मी आता? काळजी करू नको ग, तुझी मम्मी आहे ना, तुला एक सोपा उपाय सांगते. उद्या सकाळी तुमच्या घरातल्या देवासमोर हात जोडायचे आणि ऐभवरावांच्या हातनं मंगळसूत्र तुझ्या गळ्यात घालून घ्यायचं. त्यांच्या हातनं तुझ्या कपाळावर सौभाग्याचं कुक्कू लावून घ्यायचं. बघ बघ, समद पहिल्यासारखं व्यवस्थित होईल. उद्याचा दिवस लई शुभ आहे, बाप्पाचा आशीर्वाद घे आणि हे शुभ कार्य आटपून टाक. मी स्वतः येते ना उद्या तुझ्यासाठी एक छानच मंगळसूत्र घेऊन. मग समद बदलल त्यानंतर. मग मला काय आधीच आठवण का? अरे त्यानंतर तुला काय नाही आधीच आठवलं तरी काय फरक पडणार आहे? आणि हे बघ, त्या पुढं मागे काय घडलं याचा विचार बी करायचा नाही. झालं गेलं गंगेला मिळालं, त्यामुळे मागच समद इसरून जायचं आणि ह्या पुढं नवीन सुरुवात करायची ऐभवरावांबरोबर. आज एकदम गाणं वगैरे गुणगुणतेस. वैभव, वहिनींना वाटलं होतं मामींकडे जाऊन माझी चिडचिड होईल, पण बघ ना मी किती खुश आहे. मला माहितीये तू एवढी खुश का बरेस, मामींची बोलती बंद केली म्हणून ना. मग काय, खूप पुढे पुढे करत होत्या, पण यावेळी त्यांची डाळ शिजच नाही दिली. आता हे कशासाठी? कारण मला कळलंय माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो. वैभव, आज उखाणा घेताना माझं नव्हतं आधी घेतलंस. थँक्यू,
यापुढे मी कधीच संशय नाही घेणार तुझ्यावर. नको नको, असं म्हणतेस आणि दरवेळेस संशय घेते. प्रॉमिस ना. तुझं प्रॉमिस म्हणजे ना अमावस्या आणि पौर्णिमेच्या चंद्रासारखं असतं, कधी कमी होत कधी वाढत कधी तर गायबच होत. खरंच वैभव, यापुढे नाही घेणार शपथ. ठीक आहे ना, बघूयात आपण. बघच तू. पण वैभव खरं सांगू का, मला मामींकडे जाऊन इतकी मजा आली आहे ना, असं वाटतंय तिथे काय घडलं हे कधी एकदा बहिणीना जाऊन सांगते. मला एक गोष्ट कळत नाही, काही घडलं की तुला लगेच सांगायची घाई का झालेली असते. वैभव मला बाकी गुणा नाही, पण वहिनींना सांगायला खूप आवडतं. आणि आज मला सांगायचं आहे मी मामींना कसं डॉमिनेट केलंय. अगं कुठे चालली तू? ए बाई घाई करू नको, आंजी गेली वहिनीच्या खोलीत. अरे देवा किती वेळ लागेल, थांब मी जाऊन बघते. राहुनी ए बाई तू प्लीज काही घोळ करू नको, तुला जर कोणाला सांगितल्याशिवाय राहत नसेल ना तर परत एकदा मला सांगते का. मी ऐकतो. वैभव तू होतास ना तिथे, तुला सांगून काय फायदा आहे. बरोबर बरोबर, मग एक काम कर की तू आहे ना वैद्यनाथला फोन करून सांग. हो ही चांगली आयडिया आहे. कसा झाला मामीकडे, चांगला झाला का कार्यक्रम? आणि मामांची तब्येत ठीक आहे ना? वय ठीक आहे. काय झालंय तू अशी गप गप का? तडे मला नाही आठवत वैभवनी मला मंगळसूत्र घातलं का नाही, बहुतेक त्यामुळेच आपल्या घरावर अडचणी आल्यात. म्हणजे अग काय बोलते तू, कसली अडचण? दाजी मी हे समद इसरले ही बी एक अडचणच आहे का नाही, आणि मला माहितीये हे समद्यात तुमची लय फरफड होती. म्हणजे अग असं काय बी नाही, आज इसरलीयस उद्या समजा आठवलंच की नाही. तायडे हे समजा आठवण ह्याची काही गॅरंटी नाही, म्हणून मम्मीनी एक उपाय सांगितलाय. मम्मी म्हणली उद्या सकाळी वैभव कडनं परत एकदा मंगळसूत्र घालून घे आणि कुंकू लाव, म्हणजे समजा ठीक होईल. मी वैभवला सांगन, पण तायडे मला कळत नाही मम्मी मला हे बोलल्यापासून माझ्या मनाला वेगळेच हुरहुर लागले, म्हणजे काहीतरी चुकतंय असं वाटतंय, काहीच कळत नाही, वेगळंच काहीतरी जाणवतंय, पण सांगताच येत नाही तायडे. म्हणजे अगं तुला नसेल वाटत तर नको घालून घेऊ वैभव भाऊजींकडनं मंगळसूत्र. अगं मंगळसूत्र घालायला काय, वैभव माझा नवराच आहे. आणि मम्मी म्हणली ते बी मी करीन, पण तायडे मला लय बेचन वाटतंय अगं. हे बघ आंजी, तुला जर का बरं वाटत नसेल ना तर आजच्या रात्रीला तू तायडी बरोबरच झोप इथं. माझं एक काम आहे मी ते करून येतो. भाऊजी मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. ओंकार भाऊजी तुम्ही आज जाऊन झोपा. का तुम्ही माझ्यापासून काही लपवताय का? तुम्ही जा, मी नंतर बोलते तुमच्याशी. वहिनी अगं काय झालंय, आणि दादा कुठे? ते बाहेर गेलेत आणि आजी माझ्या खोलीमध्ये झोपली. वहिनी काय झालंय सांगशील का? तू एवढं टेन्शनमध्ये कशाला दिसतेस? भाऊजी हो मामीनं आजीच्या मनात भरवलंय का तुमच्याकडनं उद्या मंगळसूत्र घालून घ्यायचं आणि कपाळावर तुमच्या हातनं कुंकू लावून घ्यायचं. काय आजीला बी ते पटलंच आहे, तसं बी ती तुम्हाला नवराच समजते. भाऊजी पण मला हे अजिबात मान्य नाही. हे शक्यच नाही वहिनी, हे नाटक आहे असं आपण जरी म्हणलं तरी आऊनी मला हे नाही करू देणार. आम्हीच्या तर मुद्दाम करते समज बघतोस तिला. भाऊजी थांबा. काय झालं, कोणाला बघतो? दादा र त्या मामीनं आजीला सांगितलं की वैभ्याकडनं मंगळसूत्र घाल, माहिती मला. आधार आपण हे असं कसं करू शकतो? मला माहिती आहे तुला बी नाही पटलंय, जर का येळ आली ना दादा त्या समद्या गोष्टींसाठी मी आजीला नकार दे. तरी बी जर का ती अडून बसली तर आजीला मी समजा खरं सांगून टाकेल. आजीला काही झालं तर? आणि अवनीला काय झालं तर?
अहो तिला अजून किती त्याग करायला सांगायचं आपण? तिच्या बाळाचा तिचा विचार करायला नको का? या समद्याचा तिच्या मनावर काय परिणाम होत असेल माहितीये का तुम्हाला? मग अंजीचं काय? नाही, मला हे अजिबात चालणार नाही. अंजीसाठी मी अवनीवर अन्याय होऊ द्यायची नाही. वय दादा, अंजीला मंगळसूत्र घालणं मला बी नाही पटत. अरे पशाल, तुला बी पटत नाही वय. दादा, मला तर काहीच कळना झालंय. अवनीचं लय उपकार आहेत माझ्या. अरे ती येळेला उभं राहिली. तिच्या तिच्या बाळाच्या जीवाचा प्रश्न असेल तर मला बी नाही चालणार आहे. अक्कल नाही तुम्हाला? काय डोकी फिरली आहेत का तुमची? आता हे नाटक लय गंभीर होत चाललंय बघ. किती म्हंटल आपण हे नाटक आहे तरी अंजीच्या गळ्यात मंगळसूत्र घालणं मला नाही पटत आहे. मला पटतंय. मी सांगतोय म्हणून तुला हे करावंच लागल. नाही, हे चुकीच आहे. अरे तू मध्ये बोलू नको. हा वैभ्याचा प्रश्न आहे. वैभ्या बोल, तू तयार आहेस का नाही? बोल वैभ्या. नाही दादा. माझ्यासाठी बी नाही. अरे दादा, स्वार्थी माणसासारखा विचार करू नकोस. त्या अंजी नावनीसाठी आणि तुझ्या बाळासाठी काय केलंय हे विसरू नकोस. माहितीये मला ते, पण अवनी ती आमची बी कुणीतरी आहे. आम्ही तिचा विचार करतो, तू फक्त अंजीचा विचार कर. दादा, असं काय बोलतोयस तू? काय झालंय दादा तुला? तू फक्त तयार आहेस का नाही तेवढं बोल. बोल वैभ्या. दादा, त्याला जबरदस्ती नको करू. आता तू मला शहाणपणा शिकवणार होय? लहान आहेस, लहानासारखाच राहा. वैभ्या, मी सांगतोय तुला, तू उद्या अंजीला मंगळसूत्र घालणार आणि तिला तिला कुंकू बी लावला. आता तूच ठरव कोण महत्वाचं, तुझा हा भाऊ कि बाकी सगळे. काय आहे मामी, मोरींचा सूर्य चक्क पश्चिमेला उगवू नका काय? अग, त्यांच्यावर आशा ढोळे नावाचा बॉम्ब पडलाय. आता बघ, लई मजा येणार आहे. अरे मी मजा लिया किचं लगीन? मला हव्या असलेल्या जाव्या बरोबर करणार, म्हणजे लाख रुपये कमवणारा, येशी गाडीतून फिरणारा, जाप करणारा. मामी, या सगळ्याचा तुम्हाला काय फायदा? येडी का खुळी तू? अग, फायदा काय विचारते? फायदा म्हणजे जावई पण आपला लेकच असतो ना. काय झालं मामी? छाती जळजळायला लागल. आनंद ओव्हर होतोय ना म्हणून. काय निर्णय आहे तुझा वैभ्या? दादा, तुझा निर्णय माझ्यासाठी अंतिम आहे. तुझ्या शब्दाबाहेर नाही मी. तू म्हणशील तसंच होईल. पण तसं झालं ना दादा, तर मी कधीच सुखी नाही राहू शकणार. स्पष्ट सांग, तू तयार आहेस का नाही? देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला.